चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुटप्रश्न या घटकातील वेन आकृती या उपघटकावरील काही उदाहरणे अभ्यासूया। येथे आपणास काही भौमितिक आकृत्या दर्शवलेल्या आहेत। या आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करा। या आकृत्या आयत, वर्तुळ व त्रिकोण या आहेत। या आकृत्या एकमेकींना छेदतात। यातील प्रत्येक भौमितिक आकार हा विशिष्ट घटक दर्शवतो। जसे अनुक्रमे आयत हा कबड्डी खेळणारे खेळाडू दर्शवतो, वर्तुळ हा खो खो खेळणारे खेळाडू दर्शवतो, तर त्रिकोण हा क्रिकेट खेळणारे खेळाडू दर्शवतो। आता या आकृत्यांमध्ये काही अंक आपणास निदर्शनास पडतात। हे अंक त्या खेळाडूंची संख्या दर्शवतात। जसे आयतामधील 14 हा अंक फक्त कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो, तर वर्तुळातील 10 हा अंक फक्त खो खो खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो। तसेच त्रिकोणातील 13 हा अंक फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो। त्याचप्रमाणे आकृत्यांचा छेदणारा सामायिक भाग हा देखील विशिष्ट घटक दर्शवतो। जसे 12 हा अंक कबड्डी व खो खो खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो, तर 7 हा अंक खो खो व क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो, तर 3 हा अंक कबड्डी खो खो व क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो। आता आपणास दिलेल्या माहितीवरून आपण काही प्रश्नांच्या उकली शोधूया।